नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। बरेचदा आपले घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटके दिसण्यासाठी कित्येक वेळा आपण प्रयत्न करत असतोच। घरातील स्त्रिया तर घरात सतत काही ना काही आवरत असतात, परंतु काही स्त्रिया घरात व्यवस्थित लक्ष देत नाहीत, आजचे काम उद्यावर ढकलत असतात। विशेषतः बहुतेक स्त्रिया रात्रीची उष्टी भांडी तसेच जमा करून ठेवून देतात व दुसऱ्या दिवशी जमा झालेली भांडी स्वच्छ करतात, परंतु कधीकधी चुकूनही रात्रीची उष्टी भांडी तशीच ठेवू नये। कारण ज्यावेळी श्री विष्णू भगवानांनी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रा देवी यांचा विवाह दुर्वास ऋषी यांच्यासोबत केला होता, सोबत लावला होता, त्याचवेळी दुर्वास ऋषींनी श्रीहरी विष्णूंना भगवंतांना सांगितले की भगवंता, तुमची आज्ञा म्हणून मी दरिद्राशी विवाह केला, परंतु ज्या ठिकाणी भगवंतांचे नामस्मरण होते अशा ठिकाणी माझी पत्नी दरिद्रा काही प्रवेश करत नाही, तर मग मी माझ्या पत्नीला कुठे घेऊन जाऊ। त्यावेळी श्री विष्णू दुर्वास ऋषींना सांगितले की ज्या घरात अस्वच्छता असते, ज्या घरात रात्रीची उष्टी भांडी तशीच पडलेली असतात आणि तुमची पत्नीसह तुम्ही तिथे प्रवेश करू शकता, तसेच ज्या घरात दुपारच्या वेळेस रात्री झोपलेली असते अशा घरातही दरिद्रा देवी प्रवेश करते, तसेच ज्या घराच्या दारात काट्यांची झाडे लावलेली असतात अशा घरीसुद्धा दरिद्रा देवी प्रवेश करते। तर श्रीहरी विष्णूंनी दरिद्रा देवीला 3 ठिकाणी प्रवेश करायला सांगितले आहे। म्हणून कितीही घाई गडबड असेल तरी रात्रीची उष्टी खरकटी भांडी तसेच ठेवू नये, निदान ती विसरून तरी ठेवावी। तसेच आपले घर नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवावे। बाहेरून कोणी जर अचानक घरी आले तर त्यांना प्रसन्न वाटायला हवे, म्हणजे आपल्या घरात दरिद्रा देवी प्रवेश करणार नाही। तसेच देवी लक्ष्मी आणि दरिद्रा देवी यांचे बंधू दाता विधाताला तुरटी प्रिय आहे, तर विधवाला विधाताला प्रिय आहे। जर घरात लक्ष्मी टिकत नसेल, घरात सुखशांती लाभत नसेल, तर तुरटी आणि मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी, त्यामुळे घरात सुख, संपन्नता व शांतता येईल आणि घरात मात्र लक्ष्मीचा वास होईल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईकसुद्धा करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।